या मालिकेतून जिजाऊबाई साहेबांच्या व्यक्तिमत्वाचं, त्यांच्या जीवनाचे असे अनेक पैलू उलगडले जातील जे आत्तापर्यंत कदाचित आपल्याला ठाऊक नव्हते. जिजाऊंकडे बघण्याची एक नवी दृष्टीच ही मालिका आपल्याला देणार आहे असं म्हणालो तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही असं मला वाटतं. आणि यासाठी सर्वप्रथम मी सोनी मराठीचे आणि जगदंब क्रिएशन्सचे मनापासून आभार मानतो. आणि आता मी मंचावर आमंत्रित करतो जगदंब क्रिएशन्सचे निर्माते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना. माईक. मला थोडा प्रश्न पडलाय, डॉक्टर म्हणू की खासदार साहेब म्हणू? काही सर पण प्रश्न फार तोच आहे जो सगळ्यांना नेहमी असतो की आता ह्या मालिकेचा प्रवास तर सुरू होईल पण या मालिकेच्या घडणावळीचा प्रवास सोनी मराठी बरोबर कसा काय सुरू झाला? नाही, खरोखर या मालिकेसाठी सोनी मराठीचे अजय भालवणकर यांचं मी मनापासून आभार अशासाठी मानेन की स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेनंतर खरं तर जगदंब क्रिएशन्स निर्मिती संस्था म्हणून एक विचार करत होतो की यानंतर पुढचा विषय कोणता. आणि जेव्हा अजय सरांशी चर्चा करत होतो तेव्हा एक दोन विषयांची चर्चा झाली आणि अचानक ही गोष्ट समोर आली की आत्तापर्यंत जिजाऊ माँसाहेबांकडे आपण महाराजांची आई म्हणून पाहिलंय, संभाजीराजांची आजी म्हणून पाहिलंय, पण जिजाऊ माँसाहेबांचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व जे आहे त्याचं एक सगळ्यात मोठं उदाहरण मी कायम असं म्हणतो ते म्हणजे 350 वर्षांनंतर सुद्धा आजही स्वराज्याचं नाव आदरानं घेतलं जातं याचं एक फार महत्त्वाचं कारण आहे त्या स्वराज्याला असणारं नैतिक अधिष्ठान. आणि स्वराज्यापेक्षा मोठी राज्य जगात होती, उदयाला आली, असताना गेली, पण स्वराज्य म्हटलं की आजही ऊर अभिमानानं भरून येतो. याला कारण होतं स्वराज्याला असणारं नैतिक अधिष्ठान. आणि हे नैतिक अधिष्ठान स्वराज्याला देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी केलं. आणि त्यामुळे मला वाटतं हे जिजाऊ माँसाहेबांचं स्वराज्यापोटी सगळ्यात मोठं जे कॉन्ट्रीब्युशन आहे हे लोकांसमोर यावं, ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून जिजाऊ माँसाहेब प्रेक्षकांसमोर मांडल्या जाव्यात. कारण आत्तापर्यंत कोणत्याही दूरचित्रवाणी मालिकेमध्ये जिजाऊ माँसाहेबांची ही संपूर्ण हा प्रवास हा मांडण्यात आला नव्हता. आणि त्यासाठी मी सोनी मराठीचे मनापासून आभार मानतो की त्यांनी जगदंब क्रिएशन्सवर हा विश्वास दाखवला आणि ही संधी जगदंब क्रिएशन्सला दिली. अमोलजी, मी तुम्हाला मंचावरच थांबण्याची विनंती करतो आणि आता मी मंचावर आमंत्रित करतो आहे सोनी मराठीचे व्यवसाय प्रमुख अजय भालवणकर यांना. सर, मुळात जिजाऊ आई साहेबांवर मालिका करावी ही कल्पना कुठून आली? अमोलने जेव्हा आता सांगितलं की अशी चर्चेतनं ही गोष्ट निघाली आणि अमोल कोल्हेंनी जेव्हा हा मुद्दा मांडला की एक स्वराज्य निर्मिती मागे आणि त्याच्या मागे जो विचार होता त्या विचाराची पडताळणी केली तर आपल्याला आजचा महाराष्ट्र समजू शकेल. आणि सोनी मराठी 19 तारखेला आमचं 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या दिवशी आम्ही ही ऐतिहासिक मालिका घेऊन येतो आहे. तर त्यामध्ये सोनी मराठींनी सुरुवातीपासूनच एक प्रोग्रेसिव्ह असा विचार देण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या मालिकांमधनं. आणि आम्ही हे करू शकलो ह्याचं महत्त्वाचं कारण हे जिजाऊ माँसाहेब आहेत की त्यांनी जो एक विचार दिला ह्या म्हणजे राज्याला, जर आपण पूर्ण देशाचा विचार केला तर एक महाराष्ट्राचा एक वेगळेपणा जो उठून दिसतो तो त्यातल्या असलेल्या एका पुरोगामी विचाराचा आहे. आणि ह्या पुरोगामी विचारामध्ये एक महत्त्वाचं काम जे केलेलं आहे ते जिजाऊ माँसाहेब यांनी केलं आहे. म्हणून आम्ही म्हटलं की हा विषय सोनी मराठीसाठी अतिशय योग्य आहे. आणि अमोल कोल्हे जर अशा कलाकृतीच्या मागे असतील तर दर्जाची आम्हाला तशी फारशी चिंता करायची कारणच नाही. त्यामुळे एक दर्जेदार कलाकृती करण्यासाठी जी विषय आणि त्याची निर्मिती करणारी व्यक्ती ह्या दोन गोष्टी इतक्या सुंदरपणे इथे जुळून आल्या त्यामुळे आम्ही करण्यासाठी इथे उद्युक्त. याला लागूनच माझा दुसरा प्रश्न असा होता की डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता आत्तापर्यंतचा? डॉक्टर कोल्हेंना मी आधी ओळखायचो नाही, म्हणजे मी ओळखायचो पण व्यक्तिशाशी कधी भेट झाली नव्हती.
त्यांच्या टीममधल्या अनेक लोकांबरोबर मी कामं केलेली आहेत. पण अमोल कोल्ह्यांबरोबर काम करताना एक अभिनेत्याबद्दल आपले काही ग्रह असतात, तर ते ग्रह फारच म्हणजे तुझ्यासारखे अभिनेते असतील किंवा ते एकदम दूर जातात. कारण जेव्हा ते मला वाटतं कोल्हे जेव्हा भूमिका बदल करतात, जेव्हा ते एक निर्माते म्हणून येतात तेव्हा ते केवळ निर्माते असतात. म्हणूनच मला वाटतं ते इतके खासदार, डॉक्टर, अभिनेता, निर्माता अशा वेगवेगळ्या भूमिका वठवू शकतात. तर मला जाणवलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये जेव्हा मीटिंग झाल्या तेव्हा ते एक केवळ निर्माता म्हणून बोलत होते, एक केवळ एखाद्या कलाकृतीची निर्मिती करण्यासाठी जी एक प्रेरणा लागते ती प्रेरणा घेऊन आले होते. ती मला जाणवणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट. आणि मला एक झालेला एक तो एक प्रकारचा एक वेगळा अनुभव होता. म्हणजे निर्माते आहेत ते, डॉक्टर आहेत ते, खासदार आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जाणवलेली गोष्ट ते एक अत्यंत हार्ड कोर शिवभक्त आहेत. ही सगळ्यात मोठी क्वालिटी आहे खरं तर डॉक्टर अमोल कोल्हे यांची. मी आता आपले जे पत्रकार मित्र मैत्रिणी इथे जमलेले आहेत त्यांना विनंती करतो की तुमच्याकडनं जर काही प्रश्न या दोघांना असतील तर तुम्ही ते कृपया विचारा. अजयजी, ऐतिहासिक मालिका निवडण्यामागे मुख्य कारण काय होतं? ऐतिहासिक मालिका करताना महत्त्वाची गोष्ट जी असते ती तुम्ही इतिहासामध्ये रमण्याची गोष्ट नसते. म्हणजे तुम्ही इतिहासात रमण्यासाठी जर गोष्ट करणार असाल तर ती सोनी मराठीवर आम्ही करणार नाही. इतिहासातनं काय शिकायला मिळेल आणि एकंदर आपल्याबद्दलची आपली जाणीव कशी निर्माण होऊ शकेल ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी ठरतात. जेव्हा स्वराज्य जननी जिजामाता आम्ही करायचं ठरवलं तेव्हा आम्हाला जाणवलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा कॉर्पोरेटमध्ये काम करत असतो तेव्हा मराठी लोकांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो. त्यातले जर चांगला भाग बघितला तर तो एक की तुमच्या देखील एक खूप पुरोगामी विचार आहे आणि तुमच्यामध्ये स्त्रियांना खूप सबलीकरण आहे, तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये कुठेतरी मला जाणवतं की सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेली एक व्यक्तिमत्व म्हणजे जिजाऊ आहे. तर आपला समाज आपल्यालाच कधी कधी विसरायला होतो. आपल्या समाजाच्या ज्या वीण असतात त्या आपल्यालाच कधीतरी त्या धुसर होऊ लागतात. तर ती धुसरता ह्या सिरियलमधनं कुठंतरी दूर होईल आणि आपल्याला एक आपल्याबद्दलची एक वेगळी जाणीव आणि एक वेगळी स्फूर्ती मिळेल असं आम्हाला वाटलं आणि म्हणून ऐतिहासिक मालिका करायचा आमचा निर्णय होता. अजयजी, जिजाऊंवरती मालिका आहे आणि दोन शिवाजी समोर आहेत, हा योग कसा काय जुळून आला? काही गोष्टी जुळून छानच येतात, तशी ही एक अत्यंत चांगली आणि समाजी सुद्धा आहेत आपल्या बरोबर. आणखी काही प्रश्न? हॅलो सर, माझा हा प्रश्न आहे की अमोल सर आणि चिन्मय सर दोघेही आता आहेत स्वराज्य जननी, तुम्ही आता आज लॉन्च करताय, मग या दोन्ही शिवाजींपैकी कोणाची झलक आम्हाला बघायला मिळेल का मालिकेत? हे हा प्रश्न मी निर्मात्यांकडे देईन. आमच्या इथे बऱ्यापैकी फ्रीडम असतं. नाही, नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या जेव्हा व्यक्तिरेखा साकारायच्या असतात, जेव्हा या लाजदान लाईफ व्यक्तिरेखा आपण जेव्हाही साकारतो तेव्हा एक वेगळं आव्हान असतं. म्हणजे आत्ता तुम्ही जिजाऊंच्या व्यक्तिरेखेचं एक झलक पाहिल्यानंतर, म्हणजे मी स्वतः अजय सरांना कन्फ्युज केलं की 2 मिनिटांसाठी मी लॉक झालो होतो, मी हे विसरलो होतो, तुम्ही सगळेजण विसरले असाल की आपण आत्ताच्या काळात समोर साक्षात राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब बोलतायत, हा जो एक भास होतो त्याच तोडीचा कलाकार हा तुम्हाला पुढे महाराजांच्या भूमिकेत हा नक्कीच बघायला मिळेल एवढीच तुम्हाला आत्ता खात्री देतो. त्यामुळे हे की हे थोडंसं गुलदस्त्यात ठेवूयात, कारण आत्ता हा जो प्रवास सुरुवातीपासून उलगडला जाणार आहे या प्रवासामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला सोबत घेण्याचा एक विचार आहे आणि तो उलगडता उलगडता समोरचे टप्पे उलगडले जातील. हॅलो सर, नमस्कार, विनय रावळ महाराष्ट्र टाइम्समधून. ऐतिहासिक मालिकांचं कास्टिंग किती महत्त्वाचं असतं असं मला विचारायचं आहे, तर काय सांगाल ॲज अ निर्माता म्हणून काय वाटतं?
ऐतिहासिक मालिकांच्या कास्टिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की त्या कलाकाराची, विशेषतः ज्या प्रमुख व्यक्तिरेखा आहेत, यातल्या प्रत्येक कलाकाराची एक तयारी असावी लागते. कारण ऐतिहासिक भूमिका करायची असेल तर ती केवळ गेटअपवर भूमिका होत नाही. विशेषतः जेव्हा तुम्हाला एखाद्या सिनेमामध्ये ती गोष्ट कॅरी करायची किंवा एखाद्या टेलिस्कोपमध्ये ही भूमिका कॅरी करायची आहे, तेव्हा त्यासाठी फिजिकल प्रिपरेशन लागतं, सायकोलॉजिकल प्रिपरेशन लागतं, इंटेलेक्च्युअल प्रिपरेशन लागतं. फिजिकल प्रिपरेशनमध्ये तलवारबाजी येते, घोडेस्वारी येते, लाठीकाठी येते. इंटेलेक्च्युअल प्रिपरेशनमध्ये त्यासाठी असणारं सगळं जे साहित्य आहे ते साहित्य वाचणं आणि त्यातून एक सामायिक बिंदू उभा करणं हे येतं. आणि सायकोलॉजिकल प्रिपरेशन ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारताना सगळ्यात महत्त्वाची असते, ती म्हणजे इदम न मम हे लक्षात ठेवून ती व्यक्तिरेखा साकारायची असते. की जी व्यक्तिरेखा आपण साकारतो आहोत त्या व्यक्तिरेखेच्या मूळ व्यक्तीच्या नखाची सुद्धा सर मला नाही, मी केवळ एक प्रतीक म्हणून ही व्यक्तिरेखा साकारतो, इज द सायकोलॉजिकल प्रिपरेशन. आणि या तीन प्रिपरेशन करत असताना ती तयारी त्या अभिनेत्याची अभिनेत्रीची आहे का? मग त्यानंतर ही जर एकदा तयारी आली की मग शब्दांचा, भाषेचा लहेजा आहे, शब्दांची वजनं आहेत, या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून ती व्यक्तिरेखा साकारावी लागते. त्यामुळं ऐतिहासिक व्यक्तिरेखेचं कास्टिंग करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते त्या अभिनेत्याची किंवा अभिनेत्रीची किती झोकून देऊन काम करण्याची तयारी आहे, आणि मग त्यानंतर भाषेवर किती प्रभुत्व आहे, शब्दांची वजनं किती बरोबर आहेत, आणि या सगळ्या गोष्टी एकदा जुळून आल्या की त्या व्यक्तिरेखेत समरस होणं सोपं होतं. जिजाऊंचा कास्टिंगसाठी म्हणजे किती जणींचं तरी कास्टिंगसाठी आलं होतं काही त्या सांगू शकाल का? कारण की अत्यंत महत्त्वाची आणि एक ती चॅलेंजिंग शेवटी असणार आहे. सो त्याबद्दल मला वाटतं माझ्या जेवढं आठवतं साधारणतः 35 ते 40 ऑडिशन्स झाल्या होत्या किमान, ज्या फायनल ऑडिशन्स म्हणजे प्रिलिमिनरी स्क्रीनिंग सोडून ज्या फायनल ऑडिशन्स होत्या त्या साधारणतः 35 ते 40 ऑडिशन्स केल्या. आणि जेव्हा अमृताचं हे समोर आलं त्यानंतर कुठेतरी ती जाणवली गोष्ट की हां इथे आपल्याला जिजाऊ माँसाहेब दिसत आहेत. हा जो एक प्रतिमा तयार करणं जी समोर पडतो, जी आपल्या मनातली प्रतिमा आहे ती कुठेतरी प्रतिमा इथे जुळते. आणि त्यानंतर मी खरोखर कौतुक करेल अभिनेत्री म्हणून अमृता पवारचं की ज्या पद्धतीनं तिनं मेहनत घेतली आहे, म्हणजे पहिल्या दिवसापासून दुसऱ्या दिवसापासून प्रत्येक ठिकाणी जी प्रगती दिसते आणि मी जसं म्हणालो तसं झोकून देऊन काम करण्याची जी प्रवृत्ती आहे ती खरोखर एक वेगळा चेहरा हा टेलिव्हिजन इंडस्ट्रीला नक्कीच मिळेल असं मला एक आशा आहे. अमोल सर नमस्कार आणि अजय सर नमस्कार. मी अजय मराठी सिनेयोग .com. सर माझा प्रश्न अमोल सरांना आहे. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जवळपास 2 दशकं आता शिवाजी आणि संभाजी जगताय, तर सोर्स मटेरियल जिजामातांसाठी फाईंड करण्यासाठी ती काय रिसर्च होती हे थोडंसं आम्हाला थोडक्यात सांगा. थँक्यू. फक्त 2 दशकं नाही आहे, म्हणजे अजून 1च दशक पूर्ण होत आहे. पण यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट अशी असते की 1च सोर्स मटेरियल बघण्यापेक्षा ही व्यक्तिमत्व इतकी मोठी आहेत की ही अष्टपैलू व्यक्तिमत्व असल्यामुळे प्रत्येक लेखकाला, प्रत्येक साहित्यिकाला एक वेगळं काहीतरी त्यामध्ये जाणवत राहतं. विशेषतः जिजाऊ माँसाहेबांचा सोर्स शोधत असताना यामध्ये मग वेगवेगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे अगदी बाबासाहेब पुरंदरेच्या राजा शिवछत्रपतीमध्ये सुद्धा दिसणाऱ्या जिजाऊ माँसाहेब असतील, वासी बेंद्रेच्या साहित्यात दिसणाऱ्या जिजाऊ माँसाहेब असतील, किंवा अगदी मदन भोसलेंच्या कादंबरीमध्ये दिसणाऱ्या जिजाऊ माँसाहेब असतील, आणि त्याही पलीकडे जाऊन डॉक्टर जयसिंगराव पवारांचं साहित्य आहे. इतिहास संशोधक म्हणून डॉक्टर जयसिंगराव पवारांचं साहित्य हे मला कायम वेगळी मोहिनी घालतं, कारण एका संशोधकाच्या भूमिकेतून हे साहित्य मांडलं जातं. आणि त्याचबरोबर डॉक्टर श्रीनिवास सामंतांचं वेद महामानवाचा या पुस्तकामध्ये तार्किक दृष्टीनं जी इतिहासाची मांडणी केली आहे हे सगळं पाहून तर्काच्या आधारे ते संपूर्ण ती व्यक्तिरेखा आणि ते कॅरेक्टर समोर मांडण्याचा हा प्रयत्न आपण नेहमीच करतो. अमोल प्रश्न तुम्हालाच आहे की खरं तर आत्ता खासदारकीच्या निवडणुकीत जहे झाल्यानंतर आणि तुम्ही खासदार निवडून आल्यानंतर संसदेत पंतप्रधानांनी देखील तुमच्या भाषणाचं कौतुक केलं आहे आणि या पुराच्या परिस्थितीमध्ये पण तुम्ही खूप वाखाणण्याजोगं काम केलं आणि त्यानंतर आता ही मालिका पण येते एकीकडे निर्माता, खासदार आणि खासदारकीची जी कामं आहेत सगळे एकत्र सुरू झालेले आहे, तर कसं तुम्ही एवढी तारेवरची कसरत करून हे सगळं मॅनेज करणार आहात? खरं तुमची टीम खूप तगडी आम्हाला माहिती आहे, पण तरी देखील मी म्हणतो हे सगळं अरेंज होतं की मॅनेज होतं आहे संपूर्ण श्रेय माझ्या संपूर्ण टीमचं आहे, म्हणजे माझे दोन्ही पार्टनर डॉक्टर घनश्यामराव आणि विलास सावंत असतील, या मालिकेचे दिग्दर्शक विवेक देशपांडे,
स्वराज्य रक्षक संभाजीचे दिग्दर्शक कार्तिक केंडे आहेत, विवेक आपटे सर आहेत, प्रसादजी ठो सर आहेत, प्रतापजी गंगावड आहेत, या संपूर्ण टीममुळे ही गोष्ट फक्त शक्य होते. आणि जेव्हा तुमच्याकडे खूप सक्षम टीम सोबत काम करत असेल त्यावेळी जेव्हा सोनी मराठीने इतक्या चांगल्या पद्धतीने एक बॅकिंग आणि एक स्वातंत्र्य म्हणजे एखादी गोष्ट लादण्यापेक्षा चर्चेतून जेव्हा गोष्ट समोर येते तेव्हा मला वाटतं ती गोष्ट आणखी छान खुलते, आणखी छान फुलते. आणि जे स्वातंत्र्य सोनी मराठीने अजय सरांनी दिलं त्याबद्दल मी खरोखर आभार मानेन. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी एकाच वेळी शक्य होत आहेत. थँक्यू. अमोल, एक प्रश्न आहे. किती एपिसोड तयार झाले टेलिकास्टसाठी? टेलिसोप इज लाईक अ कंटिन्युअस प्रोसेस, त्यामुळे इट इज नॉट, इट इज नेवर लाईक दॅट की आता खूप 100 एपिसोड्स रेडी आहेत आणि आपण हे करतो. बट इट्स अ साइजेबल जे टेलिकास्टला अडचण येणार नाही आणि पुढच्या शूटिंगमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही अशा पद्धतीचा एक पेस मेंटेन करून हे आपण करतो. आणि एस्पेशली नाव जगदंबा क्रिएशन्स इज वेल वर्स्ड विथ हिस्टॉरिकल शोज, कारण एका शोचे 600 एपिसोड्स पूर्ण झाल्यानंतर म्हणजे आज 600 एपिसोड्स पूर्ण होत आहेत आणि वी आर लॉन्चिंग नेक्स्ट शो. सो एक साइजेबल बँक ठेवून, बँकिंग एपिसोड्स ठेवून विल कंटिन्यू. अँड व्हॉट डिफरन्स यू फाईंड ॲज अ ॲक्टर ऑन वन साईड आणि आता ॲज अ प्रोड्युसर विथ अ मेगा हिस्टॉरिकल सिरियल? सी, ॲज अन ॲक्टर यू हॅव ऑल द लिबर्टी. And as a producer, you have to take all the liberty in a certain bracket. That is the difference between an actor and a producer. The producer always has a bracket around him. An actor is free to perform. But doing this show was another dream. Karan atta paranta ha show kadhi chalila nahiye. Again, ekhada vishay apan gheto, ja vishayala aplyala samor gheun jayche ha kadhich mandlela vishay nahiye. विशेषतः आजच्या काळात जेव्हा आपण स्त्री स्वातंत्र्याविषयी म्हणतो, जे आजच्या काळामध्ये आपण मेल फिमेल इक्वॅलिटीविषयी बोलतो, 350 वर्षांपूर्वी एक महिला आपल्या पतीपासून बाजूला होते, आपल्या पतीचं स्वप्न स्वतःच्या डोळ्यात घेते आणि त्या स्वप्नाची जोपासणी करत असताना तिने जो एक असीम त्याग केला आहे त्यामुळे आज आपण त्यांचं नाव घेतो आहोत. हे खूप वेगळी गोष्ट म्हणजे आज कुठली वर्किंग वुमेन असेल, कुठली हाऊसवाईफ असेल, ती कायम आपल्या मुलाच्या भविष्याचा कायम विचार करते. ही एक आई अशी होती जिने मुलाबरोबर मुलखाच्या भविष्याचा विचार केला आणि त्या जिजामाता होत्या. त्यामुळे अशा व्यक्तिरेखेवर, अशा व्यक्तिमत्वावर मालिका बनवणं, मी म्हणतो जगदंबा क्रिएशन्सचं हे नशीब आहे, हे भाग्य आहे की आम्हाला अशा विषयावर ही मालिका करण्याची संधी मिळते. आणि अजयला एक प्रश्न आहे की सोनी चॅनल्समध्ये Max 1, Max 2 तुम्ही तामिळ तेलुगू फिल्म्सला डब करून दाखवतात, असं महत्त्वाचं सिरियल आहे जिजामाता, याला हिंदीमध्ये डब करून तुम्ही सोनीमध्ये पण दाखवणार काय, सो दॅट मोर पीपल कॅन वॉच दिस सिरियल? चांगला विचार आहे ज्योती. यू ऑलवेज कम विथ इंटरेस्टिंग आयडियाज अँड आय हॅव सीन यू राईट फ्रॉम द टाइम्स व्हेन आय हॅव बीन अ जर्नलिस्ट, सो थँक्स फॉर दॅट. Just to tell you, there is one serial from Sony Marathi which is already getting dubbed into Hindi and which will launch on 15th August this time. So one of our serials is getting dubbed in Hindi already. Which is that? So I think today the world of, you know, connectivity, language is not a barrier anymore. You know, we end up watching shows in Hebrew, we end up watching shows in Spanish, and we end up watching shows in any language. You know, shows in French or whichever language, as long as the content is good. I don't know whether I need to dub it or just need to subtitle it. Okay, so it's a very good suggestion, we'll keep that in mind. And which Thanks. Is the serial which you are going to show in Atta Sangitla na dub karun avi dakavana? Ti Fulani dub hoti. Amol sir, one question is, Sunil Sappal Prahar. तुम्ही अभिनेता कसलेले अभिनेता आणि आता निर्माता म्हणून पण एक चांगला निर्माता म्हणूनही तुमच्याकडे आता तुमची ओळख झालेली आहे. पॉलिटिक्स हा आता दूरचा भाग आहे, परंतु निर्माता आणि अभिनेता याच्यात तुम्ही कम्फर्ट झोन किंवा कम्फर्टेबल कुठे आहात असं तुम्हाला वाटतं? नक्कीच हा प्रश्न मला वाटतं तुम्ही जगात कुणालाही विचारला तरी त्याचं उत्तर कम्फर्ट झोन हा डेफिनेटली अभिनेता कम्फर्ट झोनमध्ये असतो. कारण निर्मात्याला शेवटी सगळं सावरायचं असतं, सगळं आवरायचं असतं आणि सगळं खांद्यावर घेऊन पुढे घेऊन जायचं असतं.
त्यामुळे कम्फर्ट झोन हा अभिनेत्याचा असतो, आव्हानात्मक हे नक्कीच निर्मात्याचं असतं, आणि मग कम्फर्टमधून बाहेर येऊन जेव्हा आव्हान स्वीकारावं असं वाटतं तेव्हा अभिनेत्याला निर्माता व्हावं असं वाटत असावं कदाचित. अभिनेत्याला केवळ कॉल टाईम असतो, निर्मात्याला अभिनेता असतो, लेखक असतो, दिग्दर्शक असतात आणि चॅनल असतो. हाय सर, मी तन्मय शिंदे पुढारीमधून. या वेशभूषेसाठी वेगळं काय केलं आहे आणि दागिन्यांसाठी कोणते वेगळे सर्च वापरले? या मालिकेच्या संपूर्ण वेशभूषेची जबाबदारी ही पौर्णिमा ओक सांभाळत आहेत आणि पौर्णिमा ओक यांना आता खूप एक प्रकार असा अनुभव आहे ऐतिहासिक या सगळ्या मालिका किंवा सिनेमे साकार मध्ये वेशभूषा साकारण्याचा. आणि दागिन्यांसाठी पूना गाडगे अँड सन्सची एक खूप मोठं सहकार्य या मालिकेच्याही दागिन्यांसाठी मिळतं, त्यामुळे आभूषणांचं जे सहाय्य असेल ते पूना गाडगेचं. मला असं वाटतं की आता प्रश्न संपलेले असावेत, नंतर जर 1-to-1 असतील तर तुम्ही निश्चितच त्यांना विचारू शकता. या प्रेरणादायी मालिकेच्या निर्मितीमध्ये ज्या सर्जकांचा आणि ज्या तंत्रज्ञांचा हातभार आहे अशा सर्वांना मी आता मंचावर आमंत्रित करू इच्छितो. जगदंब क्रिएशन्सचे निर्माते विलास सावंत आणि डॉक्टर घनश्याम राव यांना मी मंचावर आमंत्रित करतोय. मालिकेचे लेखक विवेक आपटे आणि प्रसाद ठोसर. मालिकेचे दिग्दर्शक विवेक देशपांडे. मालिकेचे सहदिग्दर्शक अजय कुरणे चित्रीकरण करण्यात व्यस्त आहेत त्यामुळे ते आज इथं उपस्थित राहू शकलेले नाही आहेत. तेही चित्रीकरण करत आहेत भोरला. जिजाऊंनी प्रत्येक मराठी माणसाला स्वाभिमान दिला, आत्मविश्वास दिला, दूरदृष्टी दिली आणि अशा या स्वराज्य जननी जिजामाता या जिजाऊ मायसाहेबांची मालिका 19 ऑगस्टपासून 8:30 सोनी मराठीवर पत्रकार बंधू हा निरोप आता जगापर्यंत पोहोचवतीलच. ही पत्रकार परिषद इथं फॉर्मली संपली असं मी घोषित करतो. फोटोसाठी संपूर्ण टीम इथे आहेच आणि सर्व उपस्थित पत्रकार बंधूंना आणि सर्वांना ही विनंती आहे की त्यांनी बाहेर स्नेहभोजनाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. शुभरात्री.